everyone, good morning and welcome you all to Rachna's Now Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely people. So आज मला सुट्टी आहे finally. So जसं तुम्हाला माहिती गणपती फेस्टिवल जवळ आला आहे, सो खूप सारी तयारी बाकी आहे सगळ्यांची. गुड मॉर्निंग, लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. सो ॲक्च्युली आम्ही झालो आहे लेट, खूप सारे कमिटमेंट्स आहेत, सो त्या पूर्ण करायच्या आहेत आणि वेळ खूप कमी आहे, सुट्टी एकच दिवस आहे. सो चला मग काय काय करतो आम्ही बघाल तुम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एकदम छान दिसते. थँक्यू. चल, झालं आवडलं. सो आईनी पूजा एकदम छान केली आहे. आणि इथे काय चाललंय बघूया. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो नायसासाठी मस्त घेतलेलं ना. येस, हे मी ते ब्युटिफुल मधनं घेतले. आज नायसासाठी तिने लावलाय पण एक. अरे वा, किती सुंदर आहे बघू. अरे बापरे, बघू बाबांना दाखव कशी दिसते. नायसा इकडे बघ बाबू, कशी दिसते बघू लवकर. अरे वा, सुंदर एकदम. आरशात ना बघा तिला. आरशात बघा, मस्त दिसते. ठेवून दे, लिपस्टिक नाही लावायची, आपण लहान आहोत ना, तिला फक्त खेळायला पाहिजे, बाकी काय आहे ना. चला. बॅग जेवढे काय म्हणते बरीस लंच स्कूल चालू आहे. नाही सा, चला निघायचं. चल बाय बाय. बाय कर तुला. आता चालली बाय. हाय सा. हॅलो बाबू. छोटा बाबू आहे ना. म्हणजे हिचे फील्ड हे स्टोरीज वगैरे बघितले ना, तर एवढी खुश होते तिला बघून. आणि आता म्हणजे एकदम बघ ना, तू सरप्राईज झाले असेल. अनु बघ ना. अरे तू बघते ना, तिला डॉल दाखव, आपली डॉल दाखव. सो आम्ही आज भेटायला आलो ह्या काकींना. खूप लोकांनी बघितलं असेल, लास्ट नवरात्रीला नायसासाठी एक ड्रेस दिलेला पिंक कलरचा. मी शेअर करेल तो पिंक जर माझ्याकडे असेल तर. सो ह्या काकींनी तो बनवलेला आणि त्यावेळेस मी सांगितलं सुद्धा होतं, ह्यांच्या इंस्टाग्रामवर पेज आहे लाडली क्रिएशन म्हणून, सो नक्की व्हिजिट करा. सो ह्यावेळेस सुद्धा गणपतीमध्ये त्या खास नायसासाठी एक ड्रेस बनवणार आहेत आणि सॉरी आउटफिट तयार करणार आहेत. म्हणून आज आम्ही त्यांना त्यांच्याकडे आलो, म्हणजे सगळे प्रॉपर मेजरमेंट्स वगैरे देताही येतील. सो तुम्हाला जर कोणाला ऑर्डर्स वगैरे द्यायचे असतील तुमच्या बेबीसाठी वगैरे, तर नक्की त्यांच्या इंस्टाग्राम आयडीला व्हिजिट करा आणि त्यांना तिकडे डीएम करा. सो थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी थोडा वेळ काढला आणि त्यांची मुलगी येणार आणि त्यांची मुलगी आणि त्यांची नात अनन्या. अनन्यात ना. हो. इज दे हाय. तुमच्याबरोबर जुळली गेली आणि कसं आहे, मी माझ्या आवडीचं काम कमी आहे की मी जर कोणाला सांगितलं आणि त्यांनी म्हणजे मला अशी मदत केली असेल की अरे हा आम्ही बोलू तुझ्या पेज बद्दल, म्हणजे काही कसं तुम्हाला ते खूप पुढचं बोलतात किंवा जास्त पण तुमचे ते बोलली काम मला हिला, म्हणजे मला ते इतकं खूप छान वाटलं की अरे पहिल्या फोनवरती पहिल्या ह्याच्यामध्ये कोणी इतकं कसं बोलू शकतं की असं वाटलंच नाही. मी पहिल्यांदा बोलले, मला असं वाटलं की अरे आम्ही खूप जुने ओळखतोय आणि एक खूप जुनी ओळख आहे आणि एकमेकांना खूप चांगलं ओळखतोय म्हणून मला अशी त्या वेळी 15-20 मिनिट पहिल्या ह्याच्यामध्ये ओळख पण बोलायला. ही ओळख फॉर एव्हर मला आवडेल. म्हणजे मला माझ्या बाबांचा जास्त वेळ आहे,
माझे बाबा पण कपडे वगैरे शिवत होते म्हणजे सूट पासून सगळं बाबा करत होतो आणि त्यांनी ते केलं आणि नंतर ते म्युझिक लाईन ला गेलं म्हणजे मिलन शिनागेने काही गाणं वगैरे किंवा कोळी गीता रोग गीता कविता आणि पिक्चर सगळे आर्टिस्ट होत ना केलं तर ते मग आपोआप आलं की करायचं नव्हतं मग मध्ये सोडून दिलं परत आता केले मी मागे लागलेली मम्म चांगलं करते करू शकशील स्वभाव आणि इतकं शिक्षण झालेलं असताना किंवा कसं समोरच्याशी बोलावं किंवा भले तुम्हाला ते काम करायला आवडेल नाही आवडेल पण तरी पण समोरच्याला वाईट वाटणार नाही हे प्रत्येक शब्दामध्ये समजतं की जरी तुम्हाला ते काम करायचं असेल असेल पण तुम्ही त्या पद्धतीने कधीच बोलत नाही आणि मला तुमचं बोलणं खरंच खूप आवडलं की समोरच्याशी कसं बोलायचं किंवा त्याला वाईट वाटणार नाही किंवा आपण कुठेतरी चुकत नाही येणार ही जी बोलायची पद्धत आहे ना ही सगळ्यांकडेच नसते नाही जमलं तर काम करायचं नाही पण कोणाला वाईट वाटेल असं तर त्याहून करायचं मला ते काम बोलण्यामध्येच एवढं जाणवलं मी तिला लगेच बोलले माणसं त्यांचं बोलणं मला एवढं आवडलं ना की मला ते खूप आवडलं म्हणजे की नसतं असं पण म्हणजे सगळेच असे नसतात की एवढा वेळ देऊन समोरच्यासाठी किंवा त्याला समजून घेणं काम करू नये करू पुढची गोष्ट समजून घेऊन त्याला समाधान वाटेल इतकं तरी बरं वाटतं ना की अरे सर जी बोलले तसंही काम करतो बघूया पुढे करेल त्यामुळे एक वेगळं समाधान कालपासून मला होतं मी हिला बोलली की मी बनवते खरं बोलून करायचं कारण मी त्यांना खायला कोणी पटकन खात नाही वगैरे म्हणून मी बनवल्या नाही तर ते मला आवडते आवडेल बघितलंय मी अच्छा सो आता आम्ही आलो सनीसाठी शॉपिंग करायला बिकॉज माझे साडी वगैरे सगळे रेडी आहेत नायसाचं पण ऑलमोस्ट डन आहे फक्त सनीसाठी घ्यायचं आहे सो चला सनी आणि मी खूप क्विक होत जास्त टाइम वेस्ट नाही करत कलर खूप सुंदर आहेत फायनली शॉपिंग डन रचनाची शॉपिंग हाय सर एवढ्या गर्मीत शॉपिंग नको झालंय नको झालंय आय मेड अ व्हेरी रॉंग चॉईस ऑफ वेअरिंग दिस यार ऍक्च्युली गरम नव्हते पण ते तसं असतं ते गर्मीत तेवढं मोठं लॉंग घालणं पण मोठी गोष्ट आहे खूप खूप गर्मी मला कळत नाही पावसाळा चालू आहे का गर्मी चालू आहे आता लंच टाइम थोडस आम्ही बाहेर खाऊ बॅक टू होम अजून बाकी अजून आम्हाला मेन म्हणजे ग्रॉसरी शॉपिंग करायची आहे गणपतीची फुल तयारी म्हणजे गणपतीच्या ऐन टाइमला पळायला नको सगळं काही स्टॉक करून ठेवणार आहे मी हा हा सो फायनली लास्ट टप्पा थकलो आम्ही सकाळपासून जे आम्ही तुम्हाला तर खूप कमी दाखवलंय पण त्याच्या मध्ये मध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत सनीचं सुद्धा अर्जंट काम आलेलं हॉस्पिटलचं सो
त्यात डॉक्युमेंटेशनमध्ये काम केलं. मीन वाईल मी गाडीत बसून व्हिडिओ एडिट केलं. खूप काय काय गोष्टी झाल्या, नायसा झोपली, हे सगळं काही तुम्हाला आम्ही नाही दाखवलं. बट आमचं जे प्लॅन होतं अकॉर्डिंगली आम्ही तसंच करतो. आधीचे वेदर आम्हाला आजच्या दिवसात सगळं फिनिश करायचं होतं, ते सुद्धा ऑलमोस्ट केलेलं आहे. फक्त जे मेन आता आहे ग्रोसरी शॉपिंग, आय मीन मंथली जे सगळं राशन. खरं तुम्हाला सांगतो, आम्ही दोघं ट्रेन झालो पण करायचंच आहे आम्ही, कमिटमेंट करतो. कारण परत आली थोडेसे दिवस उरले आहेत आणि सनी सुद्धा आजच फ्री आहे. सो येस, चला मग आमच्या बरोबर. काही नाही, खूप लोकांनी मला विचारलं की तुम्ही कशी शॉपिंग करतात, तुम्ही काय घेतात. सो खूप बेसिक आहे, प्रॉपर एक लिस्ट असते. जर तुम्ही माझ्या नोट्समध्ये बघाल ना तर पूर्ण राशनची, इट्स बीन आता 5 इयर्स मी एक पूर्ण एक लिस्ट बनवली आहे. तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ती लिस्ट कशी आहे. हा, तोपर्यंत नायसा बरोबर गप्पा मारा तुम्ही. दुसरं गिफ्ट दाखव जे दिलंय तुला काकांनी. दुसरं गिफ्ट दाखव तुला. गिफ्ट काय दिलं बाबा तुला? गिफ्ट दिलं ना, दाखवते ते बघ. नायसाला शांत बसण्यासाठी किती काय काय करावं. ती गन आहे बघ, ती डॉगी गन कुठे आहे ती बघ खाली. हा ते दाखव, हा दाखव त्यांना, वाजून दाखव, दाखव तिथे. हा ठेव ते खाली, ठेव ठेव खाली, ठेव दाखव. सो आय डोंट नो तुम्हाला हे नीट दिसेल की नाही, पण इकडे तुम्हाला दिसत असेल बाथरूम स्टफ, मनंतर किचन स्टफ, जे युजली मला माझ्या घरात लागतं त्या सगळ्याची लिस्ट आहे. आणि ते मी पॉइंटर्स मध्ये, आता हे लास्ट गेल्या वेळेस जेव्हा मी शॉपिंग केलेली तेव्हाची आहे. काय नाही, जे पहिले पिक करेल तिथे मी फक्त येलो टिक करते. अकॉर्डिंगली मी माझं सामान घरातलं भरते. व्हेरी गुड, डन. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की इवन तुम्ही हेच करा, लिस्ट बनवा आणि अकॉर्डिंगली. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही सुद्धा लिस्ट बनवा. आपण जेव्हा पेपर आणि पेन घेतो ना, तो पेपर कधी ना कधी तरी तुमच्या वेळेस मिस होऊन जातो, पण ही जी लिस्ट आहे ना ही फॉर एव्हर राहते तुमच्या नोट्स मध्ये. आणि जसं बोलली की 5 इयर्स झाले ही लिस्ट मी घेऊन फिरते, सनीला सुद्धा कन्व्हिनियंट होतं हे. नेसेसरी गोष्टी बिलकुल घ्यायच्या नाहीत, जे नेसेसरी आहेत त्याच गोष्टी घ्यायच्या. आणि मला माहिती काय पाहिजे घरात, सो मी तेच. रचना त्याची खूप पर्टिक्युलर आहे, ईच अँड एव्हरीथिंग एकदम. मी पण व्हेन इट कम्स टू फूड मी सगळं घेते, मला आवडतं कारण खाणं. चला 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 चला. गणपती आमच्याकडे छोटे छोटे बच्चूस येणार, त्यांना सगळ्यांना विचार करून त्यांच्या आवडीच्या गोष्टी पण आत्ताच मी घेते. तर हे मला काही कळत नाही, आता नवीन आहे. मी एवढी खुश आहे ना की नायसा इथे बसली, तिला शोधायचीच गरज नाही. पहिले नायसा फार घाबरायची यात बसायला. आपण डीमार्टला गेलो असतो, ते क्राऊड बघून नको. डीमार्टला खूप क्राऊड आहे, हे रिलायन्स आहे, हे खूप सुट्ट सुटते, मला आवडतं इथे यायला, छान आहे आणि सगळं मिळतं. बाबू छोटे फाय इच्छा होती घ्यायची ना, चांगले असेल तर.
आय सॉ वेजिटेबल्स फ्रूट्स एंड वेजिटेबल्स इट्स अ बनाना 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 सो फाइनली डन एग्जॉस्टेड सो फाइनली होम स्वीट होम घरी आलो आहोत खूप दमलो आहोत दमलो आम्ही सगळे आणि मी आणि रचना नाईस सो येस शॉपिंग बघा सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल सो बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय